राजकारण केलं जातं, कारण जे व्यापक स्वरूप या उत्सवाला दिलं, म्हणजे एकीकडे जमावबंदी असताना जेव्हा ब्रिटिश सरकारने अनेक कायदे लागू केले होते तेव्हा ती सगळी मुवमेंट उभी करण्याकरता म्हणून एक धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, त्या कल्पनेतनं लोकमतांच्या समोर हे आलं की आपण सार्वजनिक गणेश उत्सव हा सुरुवात केला पाहिजे. कारण धार्मिक कुठल्या उत्सवाला निर्बंध कुठलेही काँग्रेस सरकार घालू नाही शकणार. बहुजन समाज तेव्हा मंदिरात जाऊ नव्हता शकत, तोसुद्धा त्या निमित्ताने जेव्हा देव आपण रस्त्यावर मिरवणूक घेऊ तेव्हा त्यांना दर्शन घ्यायला आणि एकत्र एक शक्ती होईल ज्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि आखी स्वातंत्र्य लढायला एक चळवळ उभी राहील, एक शक्ती उभी राहील, त्याकरता त्यांनी ही संकल्पना पुढे आणली होती. आणि फक्त पुण्यात नाही, राज्यात सगळ्याभर फिरले, मुंबईला बैठक घेतली आणि त्याचं जे व्यापक स्वरूप आहे ते या सगळ्या ह्याच्यात आपण की काय धोरण होतं त्याच्यामागचा दृष्टिकोन काय होता हेच आपण कुठेतरी विसरत चाललो आहे असं मला वाटतं. म्हणजे सार्वजनिक जो उत्सव आहे तो भाऊरंगारींनी सुरू केला असं त्यांचं म्हणणं आहे 1892 आणि टिळकांनी 1893 साली सुरू केलं असं त्यांचं. नाही, मी तेच मगाशी जे सांगितलं की हे सार्वजनिक ग्रुप व्यापक ग्रुप जे देण्याचं काम का तर स्वातंत्र्य लढ्याकरता ह्या फक्त उत्सव नाही ती एक चळवळ होती आणि त्याचे प्रणेते लोकमान्य होते, म्हणजे त्यांना ब्रिटिश सरकारविरुद्ध एक शक्ती निर्माण करायची होती. त्यामुळे हे वेगळ्याच कुठल्या तरी आपण मूळ हेतूच बाजूला ठेवून कुठलं तरी वेगळ्या राजकारणात पडलो, पहिला कोणी बसलो कोणी बसलो त्याविषयीचं नाहीच आहे. 125वं वर्ष सुद्धा ते विचारांचं वर्ष आहे की तुम्ही जे अख्खं आंदोलन उभं केलं त्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध ते विचार जे धोरण होतं त्याची ही 125वं वर्ष. दरवर्षी महापौर सारथ्य करतात भाऊरंगाच्या मिरवणुकीसाठी,
ह्यावर्षी महापौरांनी काही सार्थ केलं दिसत नाही. त्याविषयीचं म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनंच मेयर साहेबांनाच विचारलेलं योग्य आहे.